नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील कळमदरी जामदरी गावामध्ये चक्क गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. या गावामध्ये पायाभूत सुविधा देखील नसल्यामुळे ग्रामस्थांनी हा एल्गार पुकारला होता. जोवर विकास होत नाही तोवर मतदान करणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. अनेक वर्षांपासून गावातील प्रश्न प्रलंबितच असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. नंतर तात्काळ त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी तात्काळ गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक ग्रामसेवक तलाठी कोतवाल सरपंच उपसरपंच या सर्वांना सोबत घेऊन खडकेवस्ती येथे भेट दिली असता त्यांना आश्वासन दिलंय आणि मतदानावर बहिष्कार टाकू नका मतदानाचा हक्क अधिकार याबाबत माहिती दिली आहे व तहसील कार्यालयात बोलवलंय आणि तात्काळ रेशन कार्ड वाटप करण्यात आल्यानंतर समस्यांचं निराकरण झालंय. तसेच ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतलाय असं समजतंय. याप्रसंगी तहसीलदार सौंदाणे यांनी शेखर पगार यांच्यासह आलेल्या ग्रामस्थांना आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे पालन करू आणि शांततापूर्ण निवडणुकीचे पवित्र राखत कुठल्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा सर्वांना दिली आहे. तसेच इतर जातीचे दाखले फक्त महसूल विभागाशी संबंधित असलेले कामे लवकरच सोडवण्यात येतील असं देखील आश्वासन दिले. सर्व ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून टाळ्यांच्या गजरात आभार मानले. आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू. जय हिंद जय महाराष्ट्र. नांदगाव तालुक्यात जामदरी आणि कळमदरी गावात मध्ये काही ठिकाणी वाड्यापाड्यावर विखुरलेली स्वरूपात वस्ती आहे जिथे भिल्ल समाज हा आदिवासी समाज तिथं राहतो. त्यांनी 24/4/2024 रोजी मला निवेदन दिलं होतं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत कारण आमच्या वस्तीवरील काही योजना आम्हाला अद्यापर्यंत मिळालेल्या नाही. त्यानुसार 1 मे रोजी मी स्वतः तहसीलदार सुनील सौंदाने बी डी ओ नांदगाव दळवी साहेब आणि या नांदगाव पोलीस स्टेशनचे PI चौधरी साहेब आम्ही तिघं मिळून तिथे गेलो. गावातील सरपंच पोलीस पाटील तलाठी कोतवाल आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह वस्तीवर भेट दिली असता त्यांच्याशी सुसंवाद साधला आणि त्या ठिकाणी असं निदर्शन आलेलं आहे की या लोकांना रेशन कार्ड जातीचा दाखला घरकुल योजना लाईट पाण्याची सुविधा पाहिजे होती. त्यानुसार मी त्यांना विचारलं असतं की आपण रेशन कार्डसाठी आणि जाती दाखल्यासाठी अर्ज केला आहे का तर त्यांनी तो अर्ज केलेला नाही असं लक्षात आलं. त्यामुळे त्यांना मी सांगितलं की तुम्ही अर्ज करा तुम्हाला मी जातीचा दाखला आणि रेशन कार्ड 2 दिवसात तुम्हाला देण्याची व्यवस्था करतो. लाईटच्या संदर्भात MSCB इंजिनियरशी संपर्क साधला असता MSCB इंजिनियरने सांगितलं की त्याचं बजेट मोठा आहे तो शासनस्तरावरची बाब आहे परंतु गावकऱ्यांनी प्रस्ताव दिलास तो आपण शासनाकडे पाठवून देऊ. दुसरं कळमदरीची वस्ती आहे त्या वस्तीवरील त्यांनी जातीचे दाखले आणि रेशन कार्डचे अर्ज केलेले होते ते मी 8 दिवसापूर्वीच त्यांनी निवेदन देण्यापूर्वीच त्याची पूर्तता झालेली होती परंतु ते कोणीही घ्यायला आलेले नव्हते म्हणून त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही आज म्हणजे 2 तारखेला जर तुम्ही कार्यालयात आले तर मी तुम्हाला रेशन कार्ड उपलब्ध करून देईल. त्याप्रमाणे आज त्यांचे जवळपास 130 रेशन कार्ड आपण या ठिकाणी वाटप केलेले आहेत आणि जातीच्या दाखल्यासाठी ऑनलाईन त्याचा जातीचा दाखला केलेला आहे आणि तो माननीय उपविभागीय अधिकारी येवला यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठवलेला आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांचं निराकरण झालेलं आहे आणि त्यांनी निराकरण करून झालं असल्यामुळे बहिष्कार हा मागे घेतलेला आहे लोकसभेवर
आणि त्या पद्धतीने त्यांनी आज आपण त्यांना कार्यालयात शपथसुद्धा दिलेली आहे, ती त्यांनी घेतलेली आहे. जामदरी गावातील जे आदिवासी लोक आहेत 35 वर्षापासून त्यांना कुठलीही मूलभूत सुविधा नव्हती, त्या कारणाने त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. आणि 1 तारखेला तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलीस प्रशासन, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच त्या वस्तीवर जाऊन त्यांनी आश्वासन दिलं की तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकू नका, तुमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. मग त्यासाठी आज हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर कळमदरी गावात जे जातीच्या दाखल्याचं कॅम्प लागलं होतं आणि रेशन कार्डचं कॅम्प लागलं होतं, त्याला जवळजवळ परत 5-6 महिने होत आले, परंतु अधिकारी नेहमी काहीतरी कारणं सांगून टाळाटाळ करतात. परंतु आज गावातील नागरिक आक्रमक झाल्या कारणाने शेवटी अधिकाऱ्यांना आज रेशन कार्ड वाटप करावे लागले. म्हणजे हा लोकशाहीचा विजय आहे की एका बाजूला तुम्ही काम करत असताना तुमच्यात संयम जिद्द जर असली तर 100% तुम्हाला यश मिळतं. आणि संविधानाने लोकशाहीमध्ये शेवटच्या घटकाला न्याय देण्याची हमी लोकशाहीने दिलेली आहे. मग त्यामुळे आमचा जो लढा आहे वंचित, बेरोजगार, भूमिहीन, बेघर असलेला आणि रोजगारांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी हा लढा आहे आमचा. आणि शेवटी आज लोकशाही धडक मोर्चाच्या आंदोलनाला यश आलं आणि आमच्या गावातील नागरिकांना रेशन कार्ड मिळालं याचा आम्हाला आनंद झाला. त्याच्यानंतर इथले जे तहसीलदार साहेब आहेत त्यांचंही आम्ही मनापासून आनंद म्हणजे आभार व्यक्त करतो की त्यांनी रेशन कार्ड वाटप केले, त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. तसंच आपले प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या आंदोलनाची आणि मोर्चाची दखल घेतली, त्याबद्दल मी अधिकाऱ्यांचे आणि सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रधानंद जाधव, नांदगाव.